देवीने सांगितलं की तुम्हाला पाणी हवंय म्हणून, बाहेरून आलात ना? थँक्स. गोव्याला ओले काजू चांगले मिळतात. माझ्यासाठी अर्धा किलो आणाल भाऊ? कोण चाललंय गोव्याला? तुम्ही जाणार होतो, कॅन्सल झालं. पण आत्ताच तुम्ही फोनवर बोलत होता. माझं बोलणं ऐकत होतीस? देवाने डोळे बंद करायला झापडं दिली, कान बंद करायला नाही. आणि किती नाही म्हटलं ना तरी कानात गोष्टी शिरतातच. कान तपासून घे, लोक बोलतायत आणि तुला ऐकू येते वेगळं. गोयल नाही, पुण्याला चाललंय. राम गोपाल, माझे कपडे मला आजच संध्याकाळी हवेत इस्त्री करून सकाळी मला बाहेरगावी जायचं. हो हो म्हणून मान हलवू नकोस, नाही आणलं तर प्रॉब्लेम होईल. तुला वेळेवर कपडे पाहिजे असतील ना तर त्याला हिंदीत सांग, घोटाळा नको. सुनो, मेरे कपडे मुझे शाम को चाहिए, सुबह बाहरगाव जाना है, ओके? नंदी बलासारखं मान हलवतो या. मला सांग अनु, एकदम बाहेरगावी कुठे निघाली? बाबा मी गोव्याला चालले. गोव्याला एकदम? हो, तुम्हाला आठवत आहे ना लास्ट टाइम मी गोव्याला गेले होते, प्रेझेंटेशन दिलं होतं आम्ही, त्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आम्हाला. प्रॉब्लेम? म्हणजे मी काही मदत करू शकते का? मे बी मी तुम्हाला घरी सोडू शकते, माझ्याकडे ड्रायव्हर आहे. नो थँक्स, मी हिला सोडू शकत नाही. आय नीड अ मेकॅनिक. मी इथे साईट विजिटसाठी आले होते. बाय एनी चान्स तुम्ही आर्किटेक्ट आहात का? तुम्ही शेरलॉक होम्स आहात का? कसं ओळखलं? नाही नाही, माझं नवरा आर्किटेक्ट आहे. रिअली? तो पण जात असू ना साईट विजिट्स ना वगैरे. ओ बाय द वे, आय एम अनन्या सामू. ओ, मी नैना, नैना बनारसे. नैना विक्रम बनारसे. आपण बोललो फोनवर, रिमेंबर? सी, वी हॅव समथिंग इन कॉमन, इजंट इट? मे आय कम इन? कम इन. सर, गोव्यातल्या हॉटेलचं बुकिंग तुमच्या आणि मॅडमच्या नावे. मॅडम? नयना मॅडम सर. तुम्हीच सांगितलं होतात ना मिस्टर अँड मिसेस बनारसेंच्या नावे बुकिंग करायला? ओ येस येस येस, थँक्स. सर आणि फ्लाईटचं काय? म्हणजे तुम्ही नेहमीच्याच फ्लाईटनी जाणार आहात की? नाही, ह्या वेळेला मी फ्लाईटनी जात नाही आहे. आय एम प्लॅनिंग टू गो बाय रोड. तुम्ही इकडून एकटे ड्राईव्ह करत जाणार सर, थकायला होईल तुम्हाला, कारण गोवा इज 500+ किलोमीटर्स. ते नैना आहे ना बरोबर, तिलाही ड्रायव्हिंग येतं. जाऊ रमत जमन. येस सर. सर मग हे हॉटेलवाल्यांनी फॅक्स पाठवलंय ते मी दामूकडे देते, तो गाडीत ठेवेल. नाही नाही नाही, माझ्याकडे देऊन ठेवलं. ओके, थँक्स, थँक्स फॉर दिस. ते कामच आहे माझं. ओके. अनन्या गोव्याला निघाले. हो हो. नाही ते मला माहित नाही आहे. हो हो, उद्या निघणार आहे. हो हो. विक्रम खूप बोलत असतो तुझ्याबद्दल नेहमी. विक्रम कसा आहे माहितीये का? त्याच्या सहवासात जो कोणी येतो ना त्याचाच होऊन जातो. आणि एकदा माणूस आपलं म्हटलं की आउट ऑफ द वे जाऊन त्याच्यासाठी काहीही करायला तयार होतो. तुला आलाच असेल अनुभव. ऍज अ बॉस म्हणून ते खूप जेन्युइन आहे. बॉस म्हणून म्हणत नाहीये मी, माणूस म्हणून. त्याच्याही पलीकडे जाऊन विचारते मी, तुझा अनुभव काय आहे? चांगले आहेत ते. बस एवढंच? मला कळत नाहीये की तुम्ही नक्की काय बोलता.